हाती घ्याल ते तडीस न्या या उक्तीने काम करणारे भोरचे डॉक्टर विनय कुलकर्णी. विनय कुलकर्णी हे मूळचे कर्नाटकचे, मात्र त्यांचं बालपण आणि शिक्षण हे सोलापूरमध्ये झालं. विनय कुलकर्णी यांनी BSc मध्ये प्राणीशास्त्रामध्ये पदवी संपादन केली आणि त्यानंतर ते नोकरीनिमित्ताने भोरला आले. भोरमध्ये नोकरी करत असताना अनंतराव थोपटे महाविद्यालयामध्ये त्यांना तत्कालीन मंत्री अनंतराव थोपटे यांनी रायरेश्वर डोंगरी विकास प्रकल्प परिषद यामध्ये मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतरच भोरचे आणि त्यांचे नाते अधिकच जुळले आणि ते आत्ता देखील कायम आहे. त्यानंतर समाजकार्य करत असताना त्यांचं नातं रोटरी क्लबशी जोडलं आणि त्यानंतर ते रोटरी क्लबचे सदस्य झाले आणि अध्यक्ष देखील झाले. आणि अशा प्रकारे काम करत असताना त्यांनी खेडोपाडी काम करत 2.5 कोटींचे विकास प्रकल्प केले. अशा प्रकारे त्यांचा हा जीवन प्रवास. त्यांच्या या जीवन प्रवासाबाबत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. मी विनय लक्ष्मण कुलकर्णी, इथं भोरमध्ये अनंतराव थोपटे महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागात वरिष्ठ विभागात काम करतो. 91 साली मी ह्या महाविद्यालय 91 सालापासून काम करतो. 91 सालापासून कॉलेजमध्ये काम करत असताना मला थोडंसं पहिल्यापासूनच सामाजिक कामाची आवड आहे आणि इथं आल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना आमच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण विकासाची काही कामं करतो आणि तिथं 10 दिवसाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर असतं कुठल्याही खेडेगावांमध्ये. आम्ही आता खेडेगाव सिलेक्ट करून त्या ठिकाणी त्या खेडेगावामध्ये वेगवेगळी कामं आम्ही करायची आणि ह्या माध्यमातून थोपटे साहेबांना हे लक्षात आलं की हा काम चांगलं करतो. त्यांनी मला रायरेश्वर डोंगरी विकास परिषद ही एक स्वयंसेवी संस्था, जसं वनराई काम करते तशी रायरेश्वर डोंगरी विकास परिषद ही संस्था काम करते ग्रामीण विकासाचं, त्या कामामध्ये मला 93 सालापासून थोपटे साहेबांनी मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून घेतलं. जवळजवळ 7 वर्ष तिथं काम केलं. त्याच्यामध्ये त्या माध्यमातून आम्ही ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, म्हणजे अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, आदर्श गाव योजना, जलसंधारण योजना आणि काही गावं आम्ही हगणदारीमुक्त केली, म्हणजे शौचालय प्रत्येक गावांमध्ये अशी 50 गावं, असं एक विस्तृत काम त्या माध्यमातून आम्ही केलं. आणि मी ह्या काळामध्येच भोरमध्ये रोटरी क्लबची स्थापना 1997 साली झाली आणि बरेच आमच्यासारखे ज्यांना समाजसेवेची आवड आहे ह्या सगळ्यांनी रोटरी क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या रोटरीच्या माध्यमातून आपल्या जगामधून पोलिओ नष्ट झालेला आहे. म्हणजे पोलिओची जी लस आहे ती ह्या रोटरीच्या माध्यमातून रोटरीने त्यासाठी मोठं काम केलं. अनेक प्रकल्प रोटरी राबवते, सामाजिक कामं त्या ठिकाणी करतात आणि रोटरीमध्ये काम करत असताना एक लक्षात आलं की रोटरीचं जे आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे जी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये आहे, तर त्या ठिकाणी जगभराचे फंड, जगभराचे जे रोटरी मेंबर्स असतात ते स्वतःचं योगदान त्या आंतरराष्ट्रीय संस्थेत देतात. 1905 पासून ते 2022 आहोत, म्हणजे 117 वर्ष रोटरी अविरतपणे काम करते. रोटरी ह्याचा अर्थ रोटेशन, ह्याचा अर्थच असा आहे की दरवर्षी नेतृत्व हे बदलत असतं आमचं. रोटरीच्या माध्यमातून ग्रामीण विकास, आम्ही सुरुवातीला आम्हाला या रोटरीच्या फंडिंगबद्दल जास्त कल्पना नव्हती. मग आम्ही भोर शहर गावामध्येच वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नंतर मग वेगवेगळे उपक्रम, डॉक्टर्स डे आहे, मग रक्तदान शिबिरं घ्यायचो, मग वृक्षारोपण करायचो, मग एखाद्या मंदिराचं स्वच्छता करायचो, तिथं लागणारी अशी मदत करायचो, वनवासी कल्याण आश्रमात आम्ही तिथं काम करायचो. म्हणजे आम्हाला दिशा त्यानंतर हळूहळू मिळत गेली की इथं रोटरीच्या माध्यमातून फंड्स उभे राहतात हे लक्षात आलं आम्हाला. मग पुण्यातल्या शहरात 140 क्लब आहेत, मी तुम्हाला म्हणत होतो की 140 क्लब आहेत. आता रोटरीमध्ये एक संकल्पना आहे, त्याला ग्लोबल ग्रँट असं म्हणतात. तुम्ही एखादं काम हाती घेतलं, आता मी उदाहरणादाखल सांगतो की मवडे बुद्रुकमध्ये एक जिल्हा परिषदची शाळा आहे, त्या जिल्हा परिषदच्या शाळेला कंपाऊंड नव्हतं, ती त्या शाळेला टॉयलेट प्रॉपर नव्हतं, म्हणजे सगळंच एकदम खराब झालेलं टॉयलेट. मग आम्ही हा निर्णय घेतला की हे ह्या शाळेचं आपण पुनरुज्जीवन करायचं, नूतनीकरण करायचं, ह्याला पूर्ण सुविधा द्यायची.
मग आम्ही त्या रोटरीच्या माध्यमातून जवळजवळ 18 लाखाचं फंड त्या ठिकाणी त्याचा एक प्रकल्प तयार केला आणि आज आपण रोटरी ते जर मोडे बुद्रुकची जिल्हा परिषद शाळा पाहिली तर तिथं संपूर्ण कंपाऊंड आम्ही पूर्ण केलं. संपूर्ण शाळा रंगरंगोटी करून त्यांना ई लर्निंग 2 ई लर्निंगचे सेट दिले, पुस्तकं दिली. जिल्हा परिषदेच्या आणि माध्यमिक अशा 16-17 शाळांमध्ये हॅपी स्कूल ही हे जे काम आहे हे रोटरी हॅपी स्कूल ही संकल्पना आहे रोटरीची. या हॅपी स्कूलमध्ये त्या संपूर्ण शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही डेव्हलप करू शकता, नवीन नूतनीकरण करू शकतो आपण हॅपी स्कूलमधून, नवीन इमारत बांधू शकत नाही. अशा 16-17 शाळा पूर्ण केल्या आम्ही रोटरीच्या माध्यमातून. आता इतके प्रोजेक्ट आम्ही दरवर्षी आता राबवायला लागलो आहे की हॅपी स्कूलच्या अंडर आता 5-6 कामं सुरू आहेत. अजून 5-6 शाळांचे प्रकल्प आम्ही आता मंजुरीसाठी पाठवतो आहे. त्याबरोबर आम्ही रोटरी कुंड प्रकल्प म्हणून एक आहे की डोंगराळ भागामध्ये भूर तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 4 महिने धो पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते आणि टँकर खूप मोठ्या प्रमाणात पुरवावे लागतात. गावांची आम्ही यादी शासनाकडून उपलब्ध करून घेतली आणि त्या ठिकाणी डोंगरामध्ये फिरून जिथं जिवंत पाणी आहे, डोंगरामध्ये जिथं झरे आहेत, ते झरे आम्ही विकसित केले आणि ते विकसित करून तिथं कुंड बांधलं. काही काही 1.5 किलोमीटर पाईपलाईन आम्ही केली, त्यामध्ये लोकांचा सहभाग घेतला. मग ह्या पद्धतीनं आम्ही आज 21 गावांना पिण्याच्या पाण्याचं रोटरी कुंड प्रकल्पाद्वारे या ठिकाणी काम केलं. रोटरी ही इतक्या वर्ष काम करते ह्याचं गमकच असं आहे की रोटरी अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय तळमळीनं काम करते. त्याच्यामुळं मोठे मोठे जे डोनर्स आहेत की ज्यांना समाजासाठी काम करायचं आहे पण त्यांना प्रॉपर डोनर मिळत नाही, ह्या सगळ्यांना रोटरी हे एक माध्यम आहे. आणि त्यामुळं रोटरी इंटरनॅशनल काय करते की अशा लागणाऱ्या प्रकल्पासाठी 30% रक्कम ती देते. मग 20% रक्कम परदेशातली एखादा क्लब देतो आणि 20% रक्कम पुण्यातला क्लब आणि भोर क्लब देतो. अशा पद्धतीनं हे संपूर्ण 100% रक्कम आम्ही एकत्र करतो आणि ते काम करतो. म्हणजे फक्त आम्ही हेच करतो असं नाही, आम्ही कित्येक शाळांना बेंचेस दिलेले आहेत. कित्येक ई लर्निंगचे जवळजवळ 70-1 शाळांना ई लर्निंग दिलेलं आहे. स्मार्ट टी व्ही आता द्यायला लागलेलं आहे, बेंचेस विद्यार्थ्यांना बसायला देतो आम्ही. त्याच्यानंतर ह्या ग्रंथालय म्हणून ग्रंथालयाची आम्ही मोठ्या प्रमाणात पुस्तकं या ग्रंथालयांना पुरवली, त्यामुळे ग्रंथालय सक्षम झाले. आमच्या महाविद्यालयामध्ये अनंत तुपटे महाविद्यालयामध्ये 1000+ पुस्तकं आम्ही रोटरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली. अशा हे जे उपक्रम आहेत की आपण म्हणतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, शाळेमधले प्रश्न आले आणि येणाऱ्या दिवसांमध्ये भोर तालुक्यामधल्या सगळ्या गावांमध्ये पोचण्याचं, जास्तीत जास्त गावांमध्ये पोचण्याचा प्रयत्न हॅपी व्हिलेज प्रोग्रॅमच्या, रोटरी हॅपी व्हिलेज प्रोग्रॅमच्या अंडर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.